नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसन यातल्या काही पैलूंवरती चर्चा करत आहोत. आज भीती या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या इथे प्रज्ञाताई कुलकर्णी आलेल्या आहेत. प्रज्ञाताईंचा थोडक्यात परिचय करून देते. त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम ए केलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी 10 वर्ष पुणे विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्कूल सायकोलॉजी या कोर्ससाठी अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि सध्या त्या सप महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयासाठी व्याख्यात्या म्हणून काम करत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. भीती या विषयावर आज तुम्ही आमच्याशी बोलणार आहात, तर भीती या भावनेची आपण व्याख्या कशी करू शकतो? भीती हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे. अगदी लहानपणापासून, अगदी आपण लहान मुलांच्या मध्ये सुद्धा बघितलं तर एखाद्या मोठ्या आवाजाची भीती वाटणं आहे, किंवा खेळण्याची भीती वाटणं आहे, किंवा अगदी 9 महिन्याची मुलं झाली ना की त्यांना त्या आसपास कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली तर त्यांची भीती वाटते. तर भीती वाटणं ही जी गोष्ट आहे ही खूप पहिली गोष्ट स्वाभाविक आहे. या भीतींमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची नंतर भर पडत जाते, जसं की अंधाराची भीती आहे. नंतर मग जशी मुलं शाळेत जातात तशा शाळेतल्या काही गोष्टींची त्यांना भीती वाटायला लागते. एखाद्या शिक्षकाची वाटायला लागते भीती. पुढे जशा जातात तशी परीक्षेची भीती, अभ्यासाची भीती आहे. आणि इव्हन काही भीती या काल्पनिक सुद्धा असतात, जसं की भूताची भीती, ही सुद्धा काल्पनिक या सदरामध्ये आपल्याला घालता येऊ शकते. तर भीती म्हणजे काय, तर एक थोडस उदाहरणाने मी स्पष्ट करू इच्छिते. तर उदाहरणार्थ जयेश नावाच्या एका मुलाला 4 लोकांसमोर उभं राहून बोलण्याची भीती आहे, असा प्रसंग आहे. तर त्याला भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं? तर पहिली गोष्ट म्हणजे शक्यतो तो हे असे प्रसंग टाळतो की जशी वेळ आली बोलायची तर तो शाळेतल्या शिक्षकांना सांगतो की मी हे काही करणार नाही, करू शकणार नाही, मला जमणार नाही, किंवा माझ्याऐवजी तुम्ही आला सांगा. म्हणजे थोडक्यात तिथनं पळ काढण्याची वृत्ती असते, टाळण्याची वृत्ती. हा एक भीतीचा भाग आहे. आणि जर समजा आता त्याच्यावरती हे लादलंच की नाही बाबा तुला 4 लोकांसमोर बोलायचंच आहे, तर अशा वेळेला काय होईल? तर अशा वेळेला तो उभा राहील पण मग त्याचे हातपाय थरथर कापायला लागतील, त्याच्यानंतर घाम फुटेल त्याला, त्याच्यानंतर बोलताना अडखळेल, पोटामध्ये गोळा आल्यासारखं होईल. तर अशासारखी ही जी काही लक्षणं आहेत ही निश्चितपणे आपण भीतीची लक्षणं आहेत असं म्हणूया. तर थोडक्यात भीती म्हणजे काय, तर भीती ही अशा प्रकारचं आहे, मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारची ही जी लक्षणं आहेत यांना आपण भीतीची लक्षणं आहेत असं म्हणू शकतो. किंवा भीती म्हणजे मनोशारीरिक अशा स्वरूपाचं हे जे काही एक्सप्रेशन आहे त्याला आपण भीती असं म्हणूया. आता तुम्ही उदाहरणांमधनं सांगितलं की भीती कशा प्रकारची असते, तर मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला नेहमी असं वाटतं की भीती ही एक निगेटिव्ह भावना आहे, तर मग ती आपल्यासाठी अपायकारक आहे का? हा, मी अगदी छान विचारला असा प्रश्न की बऱ्याचदा आपण भीती ही एक नकारात्मक भावना आहे आणि नकारात्मक भावना आपल्याला नकोशा वाटतात ना, की नको बाबा मला कसं, मला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, मला कॉन्फिडंट वाटलं पाहिजे, मला भीती नको वाटायला. तर भीतीचा जे मूळ आहे ते खरं सांगायचं तर अपायकारक नाही. म्हणजे उदाहरण सांगते की बागेतून आपण फिरतो आहोत आणि फिरताना अचानक आपल्याला असा समोर साप दिसला तर तिथनं आपण पळ काढू, कारण का तर मला भीती वाटते तो साप बघून. तर भीतीचा जो मूळ आहे तो खरं सांगायचं तर ती ही भावना ही आपल्याला उपकारक आहे, मदतीची आहे, कारण त्याच्यामुळे मी माझा बचाव करते. लहान मुलांना सुद्धा फटाक्यांची भीती वाटते, तर ही फटाक्यांची भीती वाटते किंवा एखादा तिथे जाळ असेल तर त्याची भीती वाटते, तर त्या भीतीमुळे ते स्वतःचं संरक्षण करतात. त्याच्यानंतर भीतीमुळे आपल्या चुका सुद्धा कमी होतात. मला जेव्हा परीक्षेची खूप भीती वाटते त्यावेळेला मी अभ्यास खूप करते कारण चुका होऊ नयेत म्हणून. तर त्यामुळे या दृष्टीने जर आपण बघितलं तर भीतीचा हा आपल्याला ही उपकारक भावना आहे, पण केव्हा तर ते ती योग्य प्रमाणात असेल तेव्हा. आता मगाशी मी जे आता जयेशच्या उदाहरणाच्या बाबतीत म्हटलं की त्याला वाटणारी भीती जी आहे ती मात्र मदत करणारी आहे का, तर नाही आहे. ती अयोग्य स्वरूपाची आहे, ती अवाजवी अशा स्वरूपाची आहे. कारण का, तर तो प्रसंग टाळतो आहे, तो त्याच्यामधून त्याची प्रगती होती आहे का या भीतीमुळे? नाही. तर त्याच्यामधून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आहे. तर त्यामुळे मला इथे एक उदाहरण द्यावं असं वाटतं बरं का, की रेडिओचा आवाज बंद जेव्हा खूप मोठा असेल, कर्कश असेल,
तर आपण ते गाणं जे आहे त्याचा आनंद घेऊ शकत नाही. तसंच कुठल्याही भावनेचा सुद्धा व्हॉल्यूम खूप जेव्हा मोठा असतो त्यावेळेला ती भावनाही आपल्याला मदत करणारी नसते, तर ती जी आहे ती अपायकारक असते. त्यामुळे आपल्या भीतीचं सुद्धा व्हॉल्यूम जेव्हा खूप जास्त मोठा आहे त्यावेळेला आपण आपल्या मुख्य ध्येयांपासून लांब पळतो, आपण त्याला सामोरे जात नाही तर आपण त्याला टाळतो. आणि अशा वेळेला ही भावना जी आहे ही निश्चितपणे आपल्याला मदत करणारी नाही. तर त्यामुळे योग्य भीती आणि अयोग्य भीती अशा प्रकाराने आपल्याला खरं सांगायचं तर भीतीचे दोन प्रकार हे करता येऊ शकतात. मग ही जी अयोग्य या प्रकारातली भीती आहे, तर मला एखाद्या गोष्टीची अयोग्य भीती वाटते हे ओळखण्यासाठीचे काही निकष असतात का? हो, आपल्याला सांगता येऊ शकतील ना. म्हणजे मी आत्ता सुद्धा काही गोष्टींचा उल्लेख केला की प्रत्येकाने हा आपल्या बाबतीत विचार करावा की मी एखादी गोष्ट टाळतो का भीतीपोटी. जर मी टाळत असेल तर ही माझी अयोग्य भीती आहे. किंवा दुसरा एक भाग जो आहे की मी दुसऱ्यांवरती खूप अवलंबून राहतो का. म्हणजे उदाहरणार्थ मला जर अंधाराची खूप भीती असेल तर प्रत्येक वेळेला जेव्हा दुसऱ्या खोलीत अंधार असेल तेव्हा मी आईला किंवा माझ्या मोठ्या भावाला बहिणीला म्हणेल की माझ्यावर जरा तिकडेच, तर मी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो का. किंवा बऱ्याचदा असं होतं एकट्याने प्रवास करण्याची भीती, तर माझ्याबरोबर कोणी नाही म्हणून मग मी अनेक ठिकाणी जातच नाही. म्हणजे मग काही संधी जी आहेत त्या मी घेत नाही का माझ्या भीती पोळी. तसं जर असेल तर ती निश्चितपणे हा ही अयोग्य प्रकारची भीती आहे. तर म्हणजे थोडक्यात दुसऱ्यांवरती खूप अवलंबित्व आपलं असणं, आणि जसं मी म्हटलं की ज्या माणसाला खूप भीती आहे त्याला त्या भीतीचा त्यांना स्वतःलाही त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होतो. म्हणजे अशा सारखा प्रसंग जेव्हा मला सामोरं जायची वेळ येते जिथे मला भीती वाटते तिथे मी भयंकर अस्वस्थ असते, तर ही अस्वस्थता जी आहे ती मला येते का अनुभवायला. आणि माझ्या मला होणाऱ्या या त्रासामुळे इतरांनाही त्रास होतो. म्हणजे मी एकटं कुठेही जायला घाबरते मग प्रत्येक वेळेला आईला माझ्या बरोबर यायला लागतं. असं जर असेल किंवा मी खेळाडू म्हणून छान खेळते पण प्रत्यक्ष मॅच आली की त्या मॅचच्या वेळेला मात्र माझं एकदम गाळण उडते, तर मग अशा हे अशा सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या असं दाखवतात की मला वाटणारी भीती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, अवाजवी आहे आणि ही अयोग्य आहे आणि ही मला माझ्या ध्येयाकडे नेणारी नाही आहे. तर हे आपण प्रश्न स्वतःला विचारून बघावेत आणि आपल्याला मग कळेल की खरंच माझी असणारी भीती आहे ही योग्य आहे का अयोग्य आहे. ही जेव्हा भीतीची भावना आहे तर मग ती योग्य किंवा अयोग्य या कुठल्याही प्रकारात असली तरी मग त्यातनं बाहेर पडण्याची किंवा ती थोडी कमी करण्यासाठीची अशी कुठली तंत्र आपण वापरू शकतो? हा मला वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न हा विचारलेला आहेस तू की आपली भीती कशी कमी करायची. कारण बऱ्याचदा अनेक जण जेव्हा येतात तेव्हा त्यांना हे जाणवत असतं की मला भीती खूप वाटते आणि मला कळत नाही की यातून कसं बाहेर पडायचं. तर पण मी आत्ता जसं बोलले तसं सगळ्यात महत्वाची जी पहिली पायरी आहे की आधी स्वतःला हे जाणवणं की हो मला यातनं बाहेर पडायचं आहे. एक मराठीमध्ये म्हण आहे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तर हा जो ब्रह्मराक्षस आहे ना हा खरं सांगायचं तर भीती वाटणाऱ्या कुठल्या गोष्टीत नाही आहे. म्हणजे मला अंधाराची भीती वाटते तर हा ब्रह्मराक्षस अंधारामध्ये नाही, ना परीक्षेमध्ये आहे, ना मला भीती वाटणाऱ्या शिक्षकांमध्ये आहे, तर तो माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे भीती कुठे आहे तर ती माझ्या मनात आहे. त्यामुळे आधी पहिल्यांदा हे समजून घेणं की भीती आहे ही माझी आहे, त्यामुळे मला जर बदल करायचं असेल त्याच्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे हे जाणवणं, हे मी असं म्हणेन की पायरी एक आहे की हे मी स्वीकारलं की हो या गोष्टींची मला भीती वाटते आणि माझी ही भीती अयोग्य आहे आणि ही मला भीती माझी कमी केली पाहिजे, हे मला स्वतःला वाटणं हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट असं की इतरांना जाणवून याचा उपयोग नाही की अगं तू किती घाबरतेस, किती उगाचच भीती वाटते तुला, असं इतरांना वाटून माझ्यात बदल होणार नाही. तर मला माझ्यात बदल केला पाहिजे, माझं मलाच जाणवलं पाहिजे, तर माझ्यामध्ये मी बदल करू शकते. आता ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो की हो मला मान्य आहे मला भीती वाटते, मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर मी काय करू. तर मला वाटतं इथे आपण आलो की आपलं 25% काम नक्की झालेलं आहे. कारण माझी आता मनाची तयारी आहे माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची. तर इथे आल्यानंतर आपण एक बघूया की खरंच आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा काय बरं होत असतं.
म्हणजे आता उदाहरणार्थ जयस मगासचंच उदाहरण पुन्हा एकदा घेते मी इथे, की ज्या वेळेला तो चार लोकांच्या समोर उभा राहतो बोलायला, त्यावेळेला काय परत विचार मनात येतात त्याच्या, तर काय कल्पना तो करतो. तर ज्या वेळेला आपल्याला खूप अवाजवी अशी भीती वाटत असते, खूप जास्त अयोग्य अशी भीती वाटत असते, तेव्हा आपलं मन आहे ना ते सुद्धा खूप मोठ्या मोठ्या नकारात्मक निगेटिव्ह अशा कल्पना करण्यामध्ये रमलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ हा जयेश काय विचार करत असेल, मनात कल्पना करत असेल की अरे बापरे मी तिथे जाऊन उभं राहिलो आणि तिथे मला काही बोलताच आलं नाही, तर मी जे बोलणार आहे ते मला आठवलंच नाही, तर किती भयानक परिस्थिती. मग मी अडखळलो बोलताना तर ते किती वाईट दिसेल, आणि माझा असा बावळट गोंधळलेला चेहरा आहे ते बघून इतरांना काय वाटेल, इतर हसतील. बघा, म्हणजे मी कल्पनेने त्या प्रसंगामध्ये काय काय वाईट होऊ शकतं याचा एक खूप मोठा बागुलबुवा जो आहे तो तयार केला, एक मोठी कल्पना केली. तसंच अगदी आपण ह्या कल्पना करताना अगदी टोकाला जातो, म्हणजे दुसऱ्या असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. किंवा पाण्याची भीती वाटणारे लोक जे आहे, तर त्यांना तिथे पाण्यामध्ये गेल्यानंतर की अरे बापरे आता ह्या पाण्यामध्ये मी बुडून मरणार, अशा टोकाच्या भूमिका कुठेतरी कल्पना ज्या आहेत त्या कुठेतरी आपण करतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आहे की आपण ह्या ज्या टोकाच्या कल्पना करतो फार क्षणात करतो बरं का, ह्या कल्पना जे मला बोलायला लागता जेवढा वेळ लागला त्याच्या मला वाटतंय काही सेकंदांमध्ये आपण त्या कल्पना करून अरे बापरे झालं संपलं अशापर्यंत पोचलेलोही असतो. तर ह्या ज्या कल्पना आहे त्या कल्पनांवरती सगळ्यात पहिल्यांदा कुठेतरी आपण आवर घातला पाहिजे की ह्या कल्पना मी एवढ्या मोठ्या कल्पना करणार नाही. आणि आपण खरंच आपण ह्या ज्या कल्पना आहेत त्या तपासून पण बघूया बरं का, की खरंच जयेशच्या प्रसंगामध्ये किंवा जिथे पाण्याची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, शिक्षकांची भीती वाटते, हा सुद्धा शाळेतल्या मुलांमध्ये कॉमनली दिसून येतो की तिथे सरांनी काही विचारलं की मुलांची नुसती बोबडी वळते किंवा त्यांना काही सांगताच येत नाही, ते आपल्या शिक्षकांकडे नजरेला नजर देऊनही बघू शकत नाही. तर अशा सारख्या प्रसंगांमध्ये की अगदी जास्तीत जास्त काय होईल, हे खरंच जेव्हा आपला कोच शेजारी आहे शिकवणारा त्यावेळेला आपण पाण्यात बुडून मरू का. किंवा अगदी जयेशच्या प्रसंगामध्ये जसं तो अडखळला समजा आणि नीट बोलू शकला नाही, तर असं काय मोठं आभाळ कोसळणार आहे. पण आपण खूप तीव्र अशा नकारात्मक कल्पना करतो आणि हा जो कल्पना विस्तार जो करतो तो प्रामुख्याने कारणीभूत आहे आपले भीती जी आहे ती वाढवायला. त्यामुळे आपण कुठेतरी त्याला पहिली गोष्ट आवर घालूया आणि मग पुढचा जो भाग आहे की मनाच्या पातळीवरती हे नियंत्रण हे आवश्यक आहे, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अजून थोडं पुढे जाऊन घेता येईल की नुसता मानसिक रियाज जो आहे तो सुद्धा काही कामाचा नाही. कारण ठीक आहे, मी मनाने खूप ठरवलं की मी नाही कल्पना करणार, पण तरी मला कॉन्फिडन्स वाटेल का. तर त्याच्यासाठी मग पुढचा जो भाग आहे की मला वेगवेगळे अनुभव घेणं आवश्यक आहे, छोटे छोटे अनुभव ज्याच्यातून माझा त्या प्रसंगाबद्दलची भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या मला निश्चितपणे करून बघायला पाहिजे. मग आत्ताच्या या आपल्या प्रसंगांमध्ये जर बघितलं तर मला जर बोलण्याची भीती कमी करायची असेल चार लोकांच्या समोर, तर मला पहिले काय केलं पाहिजे, तर छोट्या गटामध्ये म्हटलं तर माझ्या वर्गामध्ये उठून मी एखादा चुटका एखादा विनोद सांगू शकते का, एखादं काहीतरी वाचन करू शकते का सगळ्यांच्या समोर, अशा सारखे छोटे छोटे अनुभव जर मी घेतले तर निश्चितपणे माझा आत्मविश्वास हा वाढेल आणि त्या आत्मविश्वासातून हा भीतीचा जो काही बागुलबुवा आहे हा कमी व्हायला निश्चितपणे मदत होऊ शकेल आपल्याला. तसाच एक अजून एक थोडासा याला जोडायचा म्हणला तर प्रश्न असा की विद्यार्थ्यांच्या मनातली अजून एक भीतीची भावना असते ती म्हणजे अभ्यासाबद्दलची भीती असते, तर ही भीती मनातनं कशी काय घालवता येऊ शकते. अभ्यासाच्या भीतीच्या मागचीच आपण कारणं बघितली तर त्यातमध्ये बऱ्याचदा नियोजनाचा अभाव आणि पुरेसं वेळेचं नियोजन नसणं हा भाग खूपदा असतो. आणि मग माझा अभ्यास हा तयार नाही आहे त्यामुळे मग मला त्याच्या आधी खूप सारं टेन्शन येणं,
हा भाग विद्यार्थ्यांना अनुभवायला येतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर नियोजनपूर्वक अभ्यास जर केला पहिल्यापासूनच तर ही भीती जी आहे ही निश्चितपणे टाळता येण्यासारखी आहे. त्यामुळे ह्याचं सोल्युशन जे आहे ते खरं सांगायचं तर विद्यार्थ्यांच्याच हातामध्ये आहे की पहिल्यापासून अभ्यास करा, शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ताण येणार नाही त्याचा. आपल्या चर्चेतला शेवटचा प्रश्न की विद्यार्थी किंवा मुलं आपापल्या पद्धतीने काय उपाय वापरू शकतात याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, तर अशाच प्रकारे त्यांना भीतीतनं बाहेर पडण्यासाठी पालक आणि शिक्षक कशा प्रकारची मदत करू शकतात? बरोबर आहे, हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण पालकांना आणि शिक्षकांना दोघांनाही असं वाटत असतं की यांची भीती कमी करायची आहे तर त्याच्यासाठी मीच सक्रियपणे खूप काही केलं पाहिजे. त्यांची भूमिका ही निश्चितपणे खूप महत्वाची आहे. मग ह्या ज्या भावना आहे भीतीच्या बरोबर विरोधी भावना आहे आत्मविश्वासाची. तर मला असं वाटतं पालक आणि शिक्षकांनी हे भीती कमी करण्यापेक्षा सुद्धा त्यांचा भर हा मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल त्याच्यावरती असावा. म्हणजे बऱ्याचदा काय घाबरतोस वित्री भागूबाई असं म्हणून आपण नकळत टीका करत असतो मुलांवरती. हे काय एवढं साधं तुला येत नाही, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला घाबरतोस त्यात काय, असं सारखं म्हणून आपण मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या ऐवजी त्याचं खच्चीकरणच जास्त करत असतो. तर मला असं वाटतं की त्याही पेक्षा मुलांना आपण एक्सपोजर्स देऊया, वेगवेगळे अनुभव जे आहेत ते देऊया, त्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठीचं बळ त्यांना देऊया, त्याच्यासाठीची प्रोत्साहन जे आहे ते देऊया. म्हणजे तू हे बघ हे सोपं आहे, हे जमेल तुला, नक्की जमणार आहे, आणि ते खरोखरी त्या मुलांनी केल्यानंतर त्याला शाबासकी देणं हे आत्मविश्वास वाढवणार आहे. आत्मविश्वास वाढला की त्या गोष्टीची भीतीही निश्चितपणे कमी होते. अर्थात हाही एक भाग आहे की कधी कधी पालकांना जरा थोडंसं जास्त आग्रही पण राहायला लागतं. म्हणजे आतमध्ये अंधाराची ला घाबरतोयस काय, खोलीमध्ये जा एकटा, मी इथे थांबलेलो आहे, मी येणार नाही तुझ्या बरोबर, असं थोडंसं ठाम आणि आग्रही सुद्धा राहायला लागतं. पण हे करताना एवढंच आहे की अति ताण सुद्धा देऊ नये. कायम आपल्याला पाण्याची भीती घालवण्यासाठी एक कायम एक तंत्र वापरलं जातं ज्याला आम्ही आमच्या भाषेत फ्लडिंग टेक्निक म्हणतो, की काय नाही द्या ढकलून त्याला पाण्यामध्ये, हा एकदा बुडला की जाईल पाण्याची भीती. तर मला असं वाटतं की हे तंत्र जे आहे हे सरसकट काही सगळ्यांसाठी उपयुक्त होत नाही, की बिंदास्तपणे त्यांना ढकलून द्या त्या प्रसंगामध्ये आणि त्यातली भीती त्यांची जाईल, हे सरसकट काही हे योग्य ठरत नाही. कारण जी खरोखरीच खूप अँग्शियस आणि सशाच्या काळजाची मुलं असतात ती याच्यापासून कुठलाही नवीन धडा घेत नाहीत, उलट त्यांची भीती जास्त वाढते. त्यामुळे भीती अनुभवांचे सुद्धा एक्सपोजर देताना अशा मुलांसाठी विशेष करून हे छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांना सहज जमेल असे प्रसंग आधी निवडावेत, त्याचं त्यांना एक्सपोजर द्यावं, त्याच्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, मग अजून थोडीशी अवघड परिस्थिती द्यावी. अशा पद्धतीने जर आपण केलं तर मुलांचा आत्मविश्वास वाढायला निश्चितपणे मदत होते आणि आत्मविश्वास वाढला त्या प्रसंगातला की भीतीही निश्चितपणे कमी होईल. आज प्रज्ञाताई आपल्या इथे आल्या आणि त्यांनी भीती या भावनेविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. अतिशय छोट्या छोट्या उदाहरणांमधनं त्यांनी आपल्याला भीती घालवण्याची काही तंत्रही सांगितली.